नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता 7वी आणि घटक आहे कवितेची ओळख. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. कवितेची ओळख. खालील चित्रातील मुलगा तूच आहे असे समजून या आजी आजोबाशी तू काय संवाद साधशील ते लिही. उत्तर: तू आजोबा, तुम्ही लहान असताना तुम्हाला काय करायला आवडायचे? आजोबा: लहानपणी मला मित्रांसोबत खेळायला आवडायचे. तू: आजी, तुला काय आवडायचे? आजी: लहानपणी मला रांगोळी काढायला खूप आवडायचे. तू: आजोबा, मला सांगा ना तुम्ही कोणते खेळ खेळायचे ते. आजोबा: आमचे लहानपण खूप मजेत गेले. आम्ही लहानपणी मैदानी खेळ खेळायचो. आता तुम्ही तर मोबाईलवर खेळ खेळता. कबड्डी, खो खो, सूरपारंब्या इत्यादी खेळ आम्ही सर्व मित्र आनंदाने व उत्साहाने खेळायचो. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चित्र पाहून तुला सुचेल अशी कविता दिलेल्या चौकटीत लिहिण्याचा प्रयत्न कर व वर्गात वाचून दाखव. उत्तर: या ठिकाणी एक मोबाईलचे चित्र आहे आणि त्यावर आधारित कविता मी तयार केलेली आहे. तुम्ही त्यापेक्षा वेगळी कविता सुद्धा या ठिकाणी तयार करू शकता. मला सुचलेली कविता या ठिकाणी मी तयार केलेली आहे. आता सगळेच फक्त मोबाईलच बघतात. सकाळी उठल्यावर आधी ब्रश करायचे, आता चार्जर शोधतात, आता सगळेच फक्त मोबाईल बघतात. कविता यापेक्षा असू शकते. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला. कृती 3: तुझ्या परिसरातील एखादे लोकगीत तुला म्हणता येईल तसे म्हणून दाखव. लोकगीतांचा संग्रह कर. कृती 4: खालील चारोळी कविता तयार कर. फूल, गोड, फळे, सुंदर, झाड, पान हे शब्द असलेली चारोळी किंवा कविता आपल्याला मित्रांनो तयार करायची. या ठिकाणी एक कविता मी या ठिकाणी करून दाखवलेली आहे. कविता पाहण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. बघा, झाडीत झाडे लावूया, परिसर सुंदर करूया. आणि ह्या कवितेमध्ये मी या सगळ्या शब्दांचा उपयोग केलेला आहे. अशीच नवीन कविता तुम्ही तुमच्या कल्पनेने तयार करू शकता किंवा ही कविता आहे ते उत्तर तुम्ही करू शकता. खाली दिलेल्या वाक्य प्रकारांची प्रत्येकी दोन उदाहरणे लिही. वाक्याचे प्रकार: विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. त्याची उदाहरणे पुढे आपल्याला लिहायचे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व मित्रांमध्ये शेअर करा. अविधानार्थी वाक्य उदाहरणे: माझे घर दवाखान्याजवळ आहे. या वाक्यात फक्त विधान आहे, इतर काही नाही, म्हणून वाक्य विधानार्थी. तो रोज व्यायाम करत नाही. प्रश्नार्थी वाक्य: तुला लाडू आवडतो का? यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य आहे. मित्रांनो, तुम्ही सकाळी कधी उठता हे सुद्धा प्रश्न आहे, याचं उत्तर आपल्याला द्यायचं असतं. उद्गारार्थी वाक्य: एखाद्या वेळेस आपल्या भावना, भीती, हर्ष जर आपल्या एखाद्या वाक्यातून व्यक्त करायचं असेल तर आपण उद्गारार्थी वाक्य वापरतो. आणि उद्गारार्थी वाक्याचं विशेष म्हणजे त्यामध्ये उद्गार वाचक चिन्ह असतं. बघा, या ठिकाणी दोन वाक्य आपण घेतलेले आहेत. अरे रे, फार वाईट झाले. लेकिन अरे रे नंतर जे चिन्ह आहे त्याला उद्गारवाचक चिन्ह आपण म्हणतो. त्यानंतर शाब्बास, चांगले काम केलेस. शाब्बास की दिलेली आहे, एक शाब्बास हे चिन्ह आहे, त्याच्या पुढे उद्गारवाचक. यावर निवाक्य उद्गार अर्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्य: मुलांनो रांगेत चला. या ठिकाणी मुलांना आज्ञा दिलेली, कमांड दिलेली आहे, त्यामुळे हे वाक्य आज्ञार्थी आहे. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आज्ञा दिलेली आहे, त्यामुळे या प्रकारचे वाक्य आज्ञार्थी वाक्यामध्ये मोडतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. तुझ्या आवडत्या विषयावर मित्रमैत्रिणींशी करावयाचा संवाद काव्यरूपात लिही व वहीत लिहिण्याचा प्रयत्न कर व त्या काव्यरूपी संवादाचे वर्गात सादरीकरण. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी कोणत्या घटकावर आपले व्हिडिओ हवे आहेत ते सुद्धा तुम्ही सांगा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तसेच आणखी शैक्षणिक व्हिडिओसाठी शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून ठेवूया. थँक्यू.